हॅलो वेलकम बॅक टू माय करेज गार्डनिंग कांद्या आणि लसणाच्या साली आपण नेहमीच वापरतो आपल्या बागकामासाठी आता हे काही नवीन नाही आहे पण ह्या कांदा आणि लसणाच्या सालीचा आपण लिक्विड फर्टिलायझर तयार करत असतो आज मी लिक्विड फर्टिलायझर तयार न करता ह्याचा घनस्वरूपातील खत कसं तयार करायचं म्हणजे जसं आपण किचन वेस्ट कंपोस्ट आपण तयार करतो त्याप्रमाणेच इथे मी एक साधा छोटासा डबा घेतला आहे माझ्याकडे कांद्याच्या काही साली ॲक्च्युली बऱ्याच आहेत पण इथे मी एक मुठभर कांद्याच्या साली घेतलेल्या आहेत फक्त दाखवण्यापुरतं मी करते साधारण तीन महिने ह्याला लागतील ला आपल्याला खत तयार होण्यासाठी आपल्याला साधी एखाद्या झाडाच्या खालची माती आपल्याला घ्यायची किंवा आपल्या बागेतील असलेली साधी माती मुठभर आपल्याला फक्त लागणार आहे तर कांद्याच्या सालीमध्ये आणि लसणाच्या सालीमध्ये खूप खूप न्यूट्रिएंट्स असतात एक पेस्टिसाईड म्हणून त्याचा उपयोग होतो मायक्रोन्यूट्रिएंट्स खूप असतात ह्याला आपल्याला थोडंसं आंबट असलेलं ताक किंवा दही वापरायचं आहे किंवा आपल्याला गूळसुद्धा वापरता येत पावसाळा संपत आलेला आहे आणि आता आपण हे खत तयार करायला काहीच हरकत नाही आहे तर ह्याच्यामध्ये मिनरल्स असतात कॅल्शियम हे तेवीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतं या कांद्याच्या सालीमध्ये पोटॅशियम असतं वन फॉर्टी सिक्स मिलीग्रॅम मॅग्नेशियम असतं दहा मिलीग्रॅम असतं आयरन असतं झिरो पॉईंट झिरो दोन मिलीग्रॅम कॉपर ह्याच्यामध्ये असतं त्याचप्रमाणे फॉस्फरस असतं ट्वेंटी नाईन मिलीग्रॅम्स आणि झिंक असतं झिरो पॉईंट सेवन्टीन मिलीग्रॅम विटॅमिन सी खूप असतं ह्याच्यामध्ये वे मुळांना मजबूत करतो तर ह्याचा आपण डायरेक्ट स्वरूपातला खत आपण कर करण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं आहे की खालच्या बाजूला ह्या डब्यामध्ये ही जी माती आहे ती थोडीशी पसरून घ्यायची आहेत अर्थात कुठलंही खत आपण घरात तयार करत असताना किचन वेस्टचं कंपोस्ट तयार करत असताना जो पण आपण डबा वापरतो तर त्याच्या खालच्या बाजूला होल असणं खूप गरजेचं आहे हा बेसिक पॉईंट आहे त्याला होल असलेच पाहिजेत विरजण म्हणून आपण ताक किंवा दही किंवा गुळाचं पाणी हे वापरतं डिकंपोस्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि कंपोस्टिंगची प्रोसेस आहे डीकंपोस्टिंगची प्रोसेस ती फास्ट होत असते तर हे आपल्याला इन्ग्रेडियंट लागणार आहेत एखादा आपल्याकडे जर जुनं मुढवर खत तयार असेल तर तेसुद्धा खत आपण याला विरजण म्हणून वापरू शकतो तर इथे मी ही थोडीशी माती घेते आणि ती बुडाला अशी घालून घेते खालच्या बाजूला ही घालते खालच्या बाजूला आपल्याला होल असणं खूप गरजेचंच आहे म्हणजे तिथून हवा खेळती राहते आपण ह्याच्यामध्ये जास्त पाणी वगैरे घालणार नाही आहे हे आपण करणार नाही आहे कांद्याच्या सालीमध्ये जेव्हा तुम्ही असे झाकून ठेवता तर आपोआप ओल निर्माण होते लसणामध्ये बेसिकली प्रोटीन्स कायब्रो कार्बोहायड्रेट्स मिनरल्स असतात आयरन असतं कॅल्शियम असतं विटॅमिन ए आणि बी आणि सी पण भरपूर असतं त्यामुळे डॉक्टर आपल्याला सांगतात की लसूण खा आणि तेच गुण त्याच्या सालीमध्ये पण उतरलेलं असतं तर ह्या सगळ्याचा आपण अशा प्रकारे खतासाठी योग्य उपयोग करून घेऊ शकतो तर आपण हे कांद्याच्या साली अशाच जरी झाकून ठेवल्या तरीसुद्धा त्या हळूहळू डिकंपोस्ट व्हायला लागतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण ही अशी एखाद्या झाडाची खालची माती जेव्हा घातली तर त्याच्यातल्या जीवाणूंची संख्या वाढायला मदत होते आपण ह्याच्यामध्ये जेव्हा आंबट असलेलं दही किंवा ताक घालतो तर त्यामुळे ह्याची प्रोसेस प्रोसेससुद्धा स्टार्ट होते आणि हे सगळे गुण या खतामध्ये आपल्याला मिळतात आणि हे एक उत्कृष्ट खत तयार होतं हे घन स्वरूपातलं खत तयार होतं आणि आपण पॉटिंग मिक्सच्या वेळेस सॉईल मिक्सच्या वेळेस हे सगळ्या झाडांना वापरू शकतो अर्थात आपण कांद्याचं लिक्विड फर्टिलायझर करत असतो ते तर आपण करतोच नेहमी पण ही हा एक मी नवीन पद्धत नवीन शोध मी असा काढून शोधून काढलेला काड़ आहे आणि मी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि मला कांद त्याचे रिझल्ट आलेले आहेत हे असं झाकून ठेवायचं आहे कुठलंही कंपोस्ट आपण तयार करत असताना ते आपण उघडं ठेवायचंच नसतं कधीच कंपोस्ट हे उघडं ठेवायचं नसतं त्यानंतर आपण पावसात ठेवायचं नाही आणि उन्हातही ठेवायचं नाही आहे ना हे झाकून एका ठिकाणी ठेवायचं सगळ्याच कंपोस्टना हा नियम लागू होतो ह्या कांद्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स आहेत फ्लॉवर बुस्टर म्हणून आपण वापरतो लिक्विड फर्टिलायझर जेव्हा आपण याचं तयार करतो डायरेक्ट आपण मुळांना देतो तर त्याचे आपल्याला डायरेक्ट रिझल्ट पण दिसून येतात पण जेव्हा तीन महिन्यानंतर हे कंपोस्ट तयार होईल तर हे अतिशय उत्कृष्ट रिच असं कंपोस्ट असणार आहे आणि आपण सॉईल मिक्स जेव्हा झाडांचा तयार करतो त्यावेळेस आपल्याला हे ॲ फर्टिलायझर म्हणून आपण हे एक एक मूठ आपण घालू शकतो घालायच्या आधी आपण साईडची माती उकरून घ्यायची आहे आणि एक एक, -एक मूठ आपण फक्त महिन्यातून एकदा जरी दिलं तरी ही फ्लॉवर बूस्टर म्हणून त्याचा चा चांगला उपयोग होतो आपण ह्याच्यामध्ये जसजश आपल्याकडे कांद्याच्या साली आणि लसणाच्या साली तयार होत जातात म्हणजे आपण स्वयंपाकघरातून निघतात तेव्हा आपण ऑन म्हणजे वरून ॲडसुद्धा करू शकतो तीन चार दिवसाच्या साली आपण जमा करून ठेवायच्या ह्याच्यावर पुन्हा ॲड करायच्या आणि थोडीशी पुन्हा माती पसरायची थोडंसं गुळाचं पाणी किंवा ताक असेल तर हे असं घालत जायचं आहे आणि आपण झाकून सावलीत ठेवायचं आहे उन्हात ठेवायचं नाही आहे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये